नमस्कार, आज आपण बनवणार आहोत देशी स्टाईल पास्ता। आता आपण साहित्य आणि कृती बघूयात। आता पहिला पास्ता बॉईल करून घेऊत। पास्ता मी 3 कप घेतलाय आणि पाणी 6 कप घेतलंय। 6 कप पाण्यामध्ये मी थोडस चिमटीवर मीठ टाकलंय, 1 छोटा चमचा तेल टाकलाय आणि बॉईल करून पास्ता गाळून घेतलाय। आता सर्वात प्रथम कढईमध्ये तेल टाकूयात आणि बटर सुद्धा घालू। तेल आणि बटर दोन्ही घालायचे आहेत। आता तेल आणि बटर गरम करून घेऊयात। दोन्ही पण मिक्स करते। दोन्ही चांगले मिक्स झाल्यानंतर त्याच्यात आता लसूण आणि आलं टाकते। लसूण आणि आलं मी बारीक करून घेतलंय। आता कांदा घालते आणि हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे। कांदा लसूण चांगलं लाल होईपर्यंत आपण हे गरम करून घ्यायचं आहे। थोडं झाकण ठेवते। आता बघू झालं बघा। आता हे सगळं लाल झालं आहे, कांदा आपला लाल झाला आहे। त्याच्यामध्ये आता सॉस घालते। हा सॉसमध्ये चिली सॉस आणि टोमॅटो सॉस दोन्ही मिक्स करून घातले। पुन्हा आपण ढवळून घेऊया। त्यामध्ये मी हा पास्ता मसाला घालते। या पास्ता मसाल्याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही मसाला घालू शकता। तुम्हाला जो आवडत असेल तो मसाला तुम्ही टाकू शकता। आता पुन्हा सगळं एक करून घेतलं आहे। त्याच्यामध्ये आता मी एक पाणी घालते। पाणी घातल्यामुळे आपला मसाला चांगला मिळून येईल। आता बॉईल करून घेते। थोडं पाणी जसं बॉईल होईल त्याच्यानंतर आता मी थोडंसं मीठ घातलं आहे। चवीनुसार आपण मीठ घालतो, त्यानुसार आपण घालायचं आहे। आता ह्याच्यामध्ये मी पास्ता घालते। ग्रेव्ही जशी तुम्हाला जशी पाहिजे असेल, थिक किंवा पातळ किंवा घट्ट, तशा त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता। आता हे सगळं मी मिक्स करून घेते। पास्त्याला चांगला मसाला लागायला पाहिजे। आता पूर्ण मिक्स करून घेतलं आहे। पूर्ण मसाला लागेपर्यंत त्याला मिक्स करून घ्यायचं। आता पास्ता मिक्स झाला आहे। पूर्ण पास्त्याला आपल्या चांगला मसाला लागलेला आहे। आता मी झाकण ठेवून त्याला थोडी वाफ काढून घेते। 3-4 मिनटं झालेली आहेत। आपला पास्ता आता चांगला वाफलेला आहे आणि आता खाण्यासाठी तयार झाला आहे। तुम्ही हा पास्ता असा करून बघा आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा विसरू नका। धन्यवाद।